सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण: नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी, गणेश देवतर्से. मोबाईल नंबर 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05. राहुरी तालुक्यातील मोकळ ओहळ इथे काही आडदांड शेतकऱ्यांनी वहिवाटीच्या रस्त्यावरती मोठमोठे दगड टाकून रस्ता बंद करत संपूर्ण गावकऱ्यांना वेठी धरण्याचं काम केलंय. याबाबत गावकऱ्यांनी राहुरी येथील महसूल प्रशासनाला निवेदन देऊन सदर रस्ता ताबडतोब खुला करून देण्याची मागणी केली. तसेच उपोषण छेडण्याचा इशारा देखील दिलाय. राहुरी तालुक्यातील मोकळ ओहळ गावठाण ते ब्राह्मणीर शिवरस्त्यावरती अतिक्रमण केलं आहे. तसेच सदर रस्त्यावरती मोठमोठे दगड टाकून जाणूनबुजून रस्त्यावरती पाणी सोडलं जातं. सदर रस्त्यावरनं दररोज शाळकरी मुलांसह शेकडो नागरिक ये जा करतात. या रस्त्यावरती काही आडदांड शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलंय. तसेच रस्त्यावरती मोठमोठे दगड टाकून रस्ता बंद केला, त्यामुळे परिसरामधील शेतकऱ्यांना शेतीमाल आणणं किंवा घेऊन जाण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत. याबाबत गावकऱ्यांनी अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासन आणि महसूल प्रशासनाकडे लेखी तक्रारी केल्या आहेत, मात्र अद्याप कोणीही दखल घेतली नाही. 31 जानेवारी रोजी मोकळ ओहळ येथील ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घेऊन सदर रस्ता खुला करण्याबाबत संबंधित अतिक्रमणधारकांना सूचित करण्यात आलं. त्यानंतर मोकळ ओहळ येथील ग्रामस्थांनी राहुरी येथील नायब तहसीलदार पूनम दंडिले यांना निवेदन देऊन रस्ता खुला करण्याची मागणी केली आहे. तर शिवरस्ता ताबडतोब खुला न झाल्यास 10 फेब्रुवारी रोजी राहुरी तहसील कार्यालयाच्या समोर उपोषण छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला. निवेदन देतेवेळी अर्जुन कदम, नितीन औटी, खंडू कदम, बाबासाहेब कदम, तुकाराम औटी, जयराम औटी, महेश ढोकणे तसेच रंगनाथ मोरे आदी या ठिकाणी उपस्थित होते. आम्ही आज आपल्या मोकळ गावामधून आम्ही आलेलो आहेत. राहुरी तालुक्यामध्ये आम्ही आज ग्रामपंचायत कार्यालयामधून आलेलो आहोत. आमचा मोकळ गाव आणि गावामधला रोड जुना ब्राह्मणी रोड आहे, तर त्या ब्राह्मणी रोडची इतकी बिकट परिस्थिती आहे. आज आम्हाला आमच्याकडे गाई म्हशी आहेत, आम्हाला चारा आणायची पंचायत होती, त्या लोकांनी दोन शेतकऱ्यांनी अशी अडवणं केली का दोन्ही खुणं दगडे लावतात आणि दगडाची अशी परिस्थिती का त्या दगडावरून काहीच जात नाही, ट्रॅक्टर नाही, बैलगाडी नाही, काहीच नाही जात. तेव्हा आम्हाला याचं काहीतरी न्याय मिळावा म्हणून आम्ही इथपर्यंत राहुरीपर्यंत आलेलो आहे. अशी आमची मागणी आहे का आमचा रोड खुला करून द्यावा. दोन शेतकऱ्यांनी आम्हाला फार तकलीफ दिलेली आहे. आम्ही निवेदन दिलेलं आहे, जर त्याच तहसीलदार आपलं ते रस्ता मोकळा करून किंवा ते कारवाई करून रस्ता मोकळा करून द्यावे, नाही जर झाल्यास आम्ही त्या सर्व गावकरी येऊन आणि 10 तारखेला आम्ही उपोषणाला बसू, कचेरीमध्ये उपोषणाला बसू. मी अर्जुन कदम, मोकळो, आमचा ब्राह्मणी जुना रोड अतिक्रमण केला शेतकऱ्यांनी, आम्हाला जाण्या येण्याचा रस्ता नाही. सध्या खूप बिकट परिस्थिती, जनावरांच्या चाऱ्याला जाता येत नाही. त्वरित रस्ता तहसील साहेबांनी चालू करून द्यावा. आम्ही त्यांना आत्ता पत्र दिलं आहे, नाही तर याच्या आधी मी सुद्धा दिलेलं आहे. जर नाही चालू करून दिला तर आम्ही 10 तारखेच्या पुढं समजे गावकरी तिकडे जेवढे वस्तीवाले तेवढे जनार घेऊन उपोषणाला बसणार. त्वरित एका लवकरात लवकर खुला करून द्यावा. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग, BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे. मोबाईल नंबर 84-68-81-64-40, 92-09-87-34-30, 82-37-64-32 आणि 82-37-54-04-32.